आज एकदम नवीन रेसिपी आहे गिलक्याचा ठेचा किंवा घोसाळ्याचा ठेचा, खूप अप्रतिम लागतो. आणि सोबत बाजरीची भाकरी आहे, गवारीची आमटी आहे, मस्त वरण भात, थंडीच्या दिवसात खुरासणीची चटणी पण खूप छान लागते, दही, काकडी, टोमॅटो. तर तुम्ही सुद्धा असा मेनू नक्की करून बघा. तर नमस्कार, मी अनिता अनिता केदार, रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गिलक्याचा किंवा घोसाळ्याचा मस्त ठेचा, खूप छान लागतो हा, कोणाला ओळखायला येणार नाही, सगळे मागून मागून खातील. तर चला बघूया कसा बनवायचा तो. आज आपण गिलक्यापासून एक नवीन रेसिपी बघणार आहोत, अगदी न खाणारे गिलकं पण खातील, तर खूप छान लागतो हा. तर चला कसा करायचा तो बघूया. हे 300 ग्रॅम मी इथे गिलके घेतलेत, त्यासाठी इथे मी घेतलेत 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, ह्या फार तिखट मिरच्या आहेत, आणि इथे मी घेतले 4 मध्यम आकाराचे कांदे कापून. तर सर्वात आधी आपण काय करायचं ते बघूया, गॅसकडे जाऊया. सर्वात आधी आपण 1/2 चमचा तेल घालायचं आणि यात मिरची लसूण चांगले भाजून घ्यायचे आहेत 1-2 ते 3 मिनिटं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात आणखी मिरची वाढवायची तर वाढवू शकतात. माझ्याकडे मध्यम तिखट खाल्लं जातं, जास्त तिखट पण आहे आणि कमी तिखट पण आहे असं. 2 मिनिटं झालेले, इथे तुम्ही बघू शकता मिरची लसणावर छान डाग पडायला सुरुवात झालेली आहे, हे आता आपण काढून घेऊया. आणि यातच आता आपण हे गिलके 1-2 मिनिटं छान भाजून घेऊया. असे छान तेलात भाजून घ्यायचे. तर इथे बघा 3 मिनिटं झालेले आणि छान भाजलं गेलंय. आता हे मी सगळं काढून घेते आणि थंड करून घेते. आता त्याच कडेत मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. हे बघा तेल आता आपलं गरम होईल, त्यात आपण घालूया 1/2 चमचा मोहरी. आणि मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची, मोहरी छान तडतडली गॅस बारीक करायचा. 1/2 चमचा घालायचे जिरं, जिरं ही 5 सेकंद फुलवून घ्यायचं आहे. हे बघा जिरं फुललंय, काळं करायचं नाही. आणि त्यात घालायचा आहे कांदा, आणि कांदा आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंग येईपर्यंत. तोपर्यंत आपण मिरची लसूण आणि घोसाळ्याचं काय करायचं ते दाखवते. आता हे माझ्याकडे आहे चिली कटर, यात मी आधी मिरची आणि लसूण बारीक करून घेते आणि मग हे घोसाळे आपल्याला बारीक करायचे आहेत. असं चिली कटर असेल तर खूप उपयोग होतो, तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात, पण मी आताच करते नेहमी, त्यामुळे छान उबडधोबड आणि मस्त होतं. हे बघा इथे मी मिरची लसूण कसं बारीक करून घेतला हा काढून घेते. आता यात आपल्याला घालायचे थंड झालेली घोसाळी किंवा गिलकं याला जे बोलतात ते, आणि यात छान अशी फिरवून घ्यायची आहे. हे बघा मस्त असं फिरवलं जातं, एकीकडे कांदा परतायचा आहे. तर हे बघा इथे आपला घोसाळा असं छान बारीक करून झालेला आहे. तर आता आपण गॅसकडे जाऊया. आता इथे बघा आपला कांदा छान सोनेरी रंग परतत आलेला आहे. आता यात आपण काय करायचंय, थोडस असं कडेला कांदा करायचा म्हणजे तेल येतं सगळं मध्ये. मग त्यात आपल्याला काय काय करायचं ते मी दाखवते. तर हे बघा कडेला छान तेल सुटलेलं आहे, त्यात आपण हिंग घालूया तेलात. आधी घातला तर हिंग जळून जातो, कधी असं नंतर घालायचं हिंग. हिंग घातल्या तो मिक्स करून घेऊया. आता हे हिरवी मिरची लसूण जास्त परतायचं नाहीच आपल्याला, कारण आपण हे भाजून घेतलेलं आहे. आणि तुम्ही खरंच माझे व्हिडिओ बघत चला, खूप छान रेसिपीज तुम्हाला मिळतील. आता या इथे मी घेतली आहे 1 चमचा बडीशेप पावडर छोटा चमचा, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा जिरा पावडर, हेही आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. थोडीशी घालायची आहे इथे कोथिंबीर, कोथिंबीर घातल्या मस्त सुगंध येतो. आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे कांदा, 1/2 मिनिट परतून घ्यायचा आहे छान, सगळं एकजीव झालं पाहिजे. तर हे बघा इथे कांदा मसाला सगळं परतून झालेलं आहे, जिरा पावडर, बडीशेप पावडर, यात आपण घालून घेऊया हे गिलकं जे आपण बारीक करून घेतलेलं. खूप अप्रतिम लागतं आणि यालाच म्हणतात गिलक्याचा ठेचा. आणि आता हे छान आपण परतवून घेऊया, अगदी मस्त, कोणाला ओळखायला पण नाही येणार, पण एकदम अप्रतिम लागते ही भाजी. मस्त भाकरीबरोबर खा. आणि आता आपण याच्यावर फक्त 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवायचे, कारण आपण गिलके पण आधीच भाजून घेतले आहे, त्यामुळे याला जास्त पण
परतायची किंवा हे करायची गरज नाही, दोन मिनिट फक्त आपण झाकण ठेवूया। तर बघा दोन मिनिट झाकण ठेवलंय, एक मिनिटाने पुन्हा हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण असं दोन मिनिटं ठेवायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता दोन मिनिटं झालेली आहे आणि मस्त सुगंध येतोय भाजीचा, किंवा ठेचा याला खरं म्हणतात, आम्ही ठेचा म्हणतो। शिराळ्याचा पण मी असा ठेचा दाखवलेला आहे, शिमला मिरचीचा पण दाखवलेला आहे। आता यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट किंवा ओलं खोबरं यावर घालायचं, खूप अप्रतिम लागतो। तर माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट मी घालते आहे, कधी ओलं खोबरं घालते आहे आणि मस्त हे मिक्स करून घेते। तर हे बघा अप्रतिम अशी भाजी तयार आहे। आणि अजून माझ्याकडे भाकरी बनवायची आहे, कारण भाकरी गरम गरम लागते। मी शॉर्ट्समध्ये दाखवणारच आहे मी काय काय बनवलं आहे ते। तर हे बघा तुम्ही असा गिलक्याचा ठेचा अगदी न खाणारे, पण मी तुम्हाला सांगते गॅरंटी नाही की मागून मागून खातील असा गिलक्याचा ठेचा, कोणालाही कळणार नाही यात काय घातलेलं आहे। तर तुम्ही नक्की करून बघा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।